हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी कंबाईंड पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडींची सिरीज असणार आहे. याच्यामध्ये परीक्षा आता पुढे गेल्यामुळे आपण जास्तीत जास्त घटक हा थिअरॉटिकल किंवा काही माइंड मॅप चार्टनुसार किंवा काही प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आणखी आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे ज्याच्यामुळे तुम्हाला चालू घडामोडीमध्ये आणखी डेप्थ येईल अशा पद्धतीनं घटक आपण या सिरीजमधून कव्हर करतो आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे याचा उपयोग तुम्हाला फक्त आणि फक्त कंबाईंड पूर्वसाठी होणार आहे. कंबाईंड पूर्वसाठी करंट अफेअर करताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला 1 जानेवारी 2019 पासून मार्च 2020 पर्यंत करावं लागेल. बाकी बरेच परीक्षेचं केलेल्या अनालिसिसवरून काढलेला हा तर्क आहे आणि शक्यतो यावरच तुमचे प्रश्न करून जास्त विचारले जातील, तर त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अभ्यास चालू ठेवा. दुसरं म्हणजे अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा, कारण भारतातलं ते सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी सुद्धा माझे लेक्चर्स होत असतात किंवा इतर एज्युकेटरचे लेक्चर होत असतात. फ्री टेस्ट असतात, चॅम्पियनशिप टेस्ट असतात किंवा बराचसा सराव तुम्हाला या ठिकाणी करून मिळतो. तर तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि अनअकॅडमी ॲप हे डाउनलोड करायचं आहे. अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एमपीएससी कॅटेगरीमध्ये रेफरल कोड विचारला जाईल. म्हणजे जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन असतो ना, तो ॲक्टिवेट करण्यासाठी सध्या रेफरल कोड विचारला जातो. आणि रेफरल कोड काय म्हटलं तर MPSC TICK 6716 हा टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करता येईल. ठीक आहे, तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करताना हा सेक्शन असणार आहे आपला निधन वार्ताचा. म्हणजे निधन वार्ताच्या सिरीजमध्ये आज फक्त दोन महत्त्वाच्या व्यक्तीचं कम्पॅरिझन करूया आपण. कम्पॅरिझन म्हणजे कसं सुरुवातीला, तर दोन अशा व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातली पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू. कारण यांच्यामध्ये अभ्यास करताना तुम्हाला त्यांनी कोणत्या नाटकामध्ये महत्त्वाच्या भूमिका केली, ती नाटकं किंवा त्यांचं आत्मचरित्र किंवा त्यांच्याबद्दल इतर माहिती थोडंसं फोकस करावं लागेल. आणि दुसरी व्यक्ती जी आहे की ज्याच्यावर तुम्हाला जास्त ट्रेस द्यावा लागेल, ते म्हणजे अरुण काकडे. यांचं सुद्धा निधन झालेलं आहे. म्हणजे कंबाईंड पूर्वला जो महाराष्ट्र रिलेटेड एखादा विचारलं तर यावर प्रश्न असू शकेल. तर डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर श्रीराम बाळकृष्ण लागू. काय नाव आहे? श्रीराम बाळकृष्ण लागू त्यांचं पूर्ण नाव आहे. यांचं निधन 17 डिसेंबरला झालं होतं. 17 डिसेंबरला. आता डॉक्टर श्रीराम लागू म्हटल्यानंतर त्यांची नट सम्राट या नाटकामधली सगळ्यात महत्त्वाची भूमिका की ज्या भूमिकेमुळे त्यांना जास्त ॲक्च्युली ओळख निर्माण झाली, ती म्हणजे गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका. ठीक आहे, म्हणजे नट सम्राट नाटकातील भूमिकेमुळे त्यांना जास्त करून ओळखले जातात डॉक्टर श्रीराम लागू. मग श्रीराम लागू यांच्याबद्दल बघताना सुरुवातीला त्यांनी कोणत्या नाटकापासून त्यांचे जो पूर्ण वेळ अभिनेता आहे ना, त्याची कारकीर्द सुरू केली किंवा तो घटकावर फोकस करा. तर 1969 साली वसंत कानेटकर यांचं जे नाटक होतं त्याचं नाव आहे येथे ओशाळला मृत्यू. काय आहे? येथे ओशाळला मृत्यू. या नाटकापासून त्यांनी पूर्ण वेळ अभिनेता म्हणून काम करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर त्यांना आणखी वसंत कानेटकर यांचं एक नाटक आहे हिमालयाची सावली. या नाटकातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना आणखी प्रसिद्धी मिळाली किंवा ते जास्त फेमस झाले असं आपण म्हणू शकतो. दुसरं म्हणजे हे झालं त्यांच्या पूर्ण वेळ अभिनेता म्हणून म्हटलं की वसंत कानेटकर येथे ओशाळला मृत्यू नाटकापासून सुरुवात. मग यांचं अखेरचं नाटक कोण? श्रीराम लागू यांचं अखेरचं नाटक कोणतं? तर मकरेन साठे यांनी लिहिलेलं सूर्य पाहिलेला माणूस हे त्यांचं काय होतं? अखेरचं नाटक होतं. म्हणजे शेवटचं मकरेन साठे यांनी लिहिलेलं तर ते नाटक त्यांचं अखेरचं नाटक होतं. हा घटक इथं महत्त्वाचा आहे. परीक्षेला तुम्हाला कंबाईंड पूर्वला कसं असणार आहे, तर तुम्हाला महाराष्ट्र रिलेटेड एखादी चर्चेतली व्यक्ती असेल ना, तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात. तर श्रीराम लागू यांनी कोणत्या नाटकामध्ये केलेली भूमिका किंवा त्यांची गाजलेली नाटकं कोणतं म्हटलं, तर तो घटक तुम्हाला इथं जास्त इम्पॉर्टंट ठरू शकेल. तो म्हणजे वेड्याचं घर उन्हात. वेड्याचं घर उन्हात हे नाटक असेल, जगन्नाथाचा रथ असेल, किंवा गिधाडे नावाचं नाटक असेल, काचेचा चंद्र नावाचं नाटक असेल, आधी अधुरे नावाचं नाटक असेल, कन्यादान नाटक असेल, मित्र असेल, किंवा सुंदर मी होणार ही नाटक, हे नाटकामध्ये ना त्यांची गाजलेली नाटकं म्हणून ओळखली जातात. का लक्षात ठेवायचं आहे, तर कंपॅरिझन करताना डॉक्टर श्रीराम लागू आणि अरुण काकडे यांचं पण निधन झाले. या दोन्ही व्यक्तीमध्ये कंपॅरिझन करताना त्यांची गाजलेली नाटकं कोणती त्याच्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल. लक्षात येतं आहे, डॉक्टर श्रीराम लागू म्हटलं वेड्याचं घर उन्हात, जगन्नाथाचा रथ, गिधाडे, काचेचा चंद्र, आधी अधुरे, कन्यादान, मित्र आणि सुंदर मी होणार याचं तुम्ही कंपॅरिझन करू शकता किंवा ज्या घटकावर तुम्ही इथं फोकस करू शकता. मग डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबद्दल तुम्हाला आणखी काय अभ्यासावं लागेल, परीक्षेच्या दृष्टीनं कोणता पॉईंट महत्त्वाचा असेल, तर यांचा चित्रपटांच्या बाबतीमधले दोन घटक फक्त फोकस करायचं. चित्रपट म्हणजे यांचा जो गाजलेला चित्रपट किंवा रुपेरी पडद्यावर पदार्पण जो म्हणतो ना, पिंजरा चित्रपट लक्षात घ्या की जो 1972 फी शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. या चित्रपटामुळं ह्याच्यामध्ये ते जास्त पदार्पण केले किंवा जास्त चर्चेला आले किंवा त्यांची भूमिका खूप गाजली. सगळ्यांनी पाहिला असेल पिंजरा चित्रपट, तर तुम्हाला त्यातून समजून जाईल.
जाईल की ह्या भूमिकेमुळे. आणि दुसरा एकच घटक लक्षात ठेवायचा, तो म्हणजे घरोंदा हा चित्रपट. इथं आयोग तुम्हाला काय कम्फ्यूज करू शकेल, घरोंदा हिंदी चित्रपट आहे, या चित्रपट 1978 या चित्रपटासाठी त्यांना सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणत नाही, घरोंदा या हिंदी चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मी म्हणत नाही, तर हा घटक तुम्हाला इथं चर्चेत फोकस करणं गरजेचं आहे, किंवा त्याच्यावर ट्रेस करणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. बाकी राहिला मुद्दा आत्मचरित्राचं नाव काय, तर लमन. आत्मचरित्राचं नाव काय, तर लमन. म्हणजे डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबद्दल अभ्यासताना एवढे घटक मुख्य अभ्यासा. पूर्ण नाव श्रीराम बाळकृष्ण लागू, निधन 17 डिसेंबरला झालं. 1969 वसंत कानेटकर यांचं येथे उषाळला मृत्यू नाटकापासून पूर्णवेळ अभिनेता म्हणून सुरुवात. हिमालयाची सावली वसंत कानेटकर यांचंच नाटक होतं, भूमिका विशेष गाजली. नटसम्राटमधली महत्त्वाची भूमिका अप्पासाहेब बेलवलकर, गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर म्हणतो, त्यांची गाजलेली नाटकं वेड्याचं घर उन्हात, जगन्नाथाचा रथ, गिधाड, काचेचा चंद्र, आधी अधुरे, कन्यादान, मित्र, सुंदर मी होणार. परत परत रिपीट काय करतो ते तुम्हाला ते लक्षात राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी मकरणसाठी यांनी लिहिलेलं सूर्य पाहिलेला माणूस, रंगभूमीवरचं अखेरचं नाटक. श्री शांताराम 1972 पिंजरा चित्रपटाद्वारे पदार्पण. आणि घरोंदा चित्रपट 1978 सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार. आत्मचरित्राचं नाव लमन. मग बाकी इतर गोष्टीमध्ये म्हटलं तर तन्वीर सम्मान हे काय आहे, आणि तन्वीर सम्मान म्हटलं की श्रीराम लागू यांचं नाव येतं. तन्वीर म्हणजे श्रीराम लागू यांच्या मुलाचं नाव आहे तन्वीर. ॲक्च्युली त्यांच्या मुलाचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांनी काय केलं, तर त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ एक सम्मान द्यायला सुरुवात केली, त्याला नाव दिलं तन्वीर सम्मान. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तुम्ही 2019 तन्वीर सम्मानानं नसिरुद्दीन शहा यांना सम्मानित करण्यात आलेला आहे. तो घटक म्हणजे आपल्या मुलाचं निधन झाल्यानंतर त्यांनी मुलाच्या नावानं सुरू केलेला हा एक पुरस्कार म्हणू शकतो किंवा सम्मान म्हणू शकतो, ज्याच्यावरही तुम्हाला थोडासा ट्रेस असू द्या. जसं श्रीराम लागू महत्त्वाचे, त्यांची नाटकं महत्त्वाचे, तसं तुम्हाला अरुण काकडे हे व्यक्तिमत्व, महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं व्यक्तिमत्व, यांच्यावरही तुम्हाला फोकस करावं लागेल. अरुण काकडे म्हटलं की तुम्हाला इथं काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीवर तुम्हाला ट्रेस असू द्या. यांच्यामध्ये एक 5-7 गोष्टी आहेत. पहिलं विधान म्हणजे आविष्कार नाट्यसंस्था. 1971 स्थापन झालेली आविष्कार नाट्यसंस्था याचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात, किंवा त्यांचं पूर्ण आयुष्य त्या नाट्यसंस्थेच्या भोवतालीच फिरलेलं आहे. म्हणजे आविष्कार नाट्यसंस्था ॲक्च्युली 1971 स्थापन करताना विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे यांच्या मदतीनं ही नाट्यसंस्थेची स्थापना झाली. पण आविष्कार नाट्यसंस्था म्हटलं की अरुण काकडे सर यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अखिल भारतीय, म्हणजे 94 अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते, जे नाट्यसंमेलन पंढरपूरला झालं. 94 म्हणजे कोणत्या वर्षी झालं होतं, तर हे 2014 संमेलन आहे. म्हणजे 94 अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते, जे नाट्यसंमेलन पंढरपूरला झालं त्यामुळे ते जास्त ओळख. दुसरा घटक लक्षात आला, अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन, आविष्कार नाट्यसंस्था आणि हे नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष पंढरपूरला झाले 94. इथं लक्षात घेताना पर्टिक्युलर लक्षात ठेवा 94, किंवा इयर लक्षात ठेवा 2014. म्हणजे तुमचं इथं कन्फ्युजनचा जो घटक आहे ना तो अजिबात इथं राहणारच नाही. आता अरुण काकडे सर यांच्याबद्दल तुम्हाला नाटकं त्यांची कोणती, तर पहिलं मी जिंकलो मी हरलो प्रसिद्ध नाटकामध्ये 1963 फोकस म्हणजे पाठच असणं गरजेचं आहे. मी जिंकलो मी हरलो 1963, किंवा तुघलक नावाचं नाटक आहे 1971, तुघलक 1971, बाई एके बाई 1972, पाहिजे जातीचे 1976, ही जी नाटकं आहेत ना ही खूप फेमस आहेत. कन्फ्युजन तुमचं कुठं केलं जाईल, जेव्हा आपण पहिला पॉईंट आज पाहिला होता जो म्हणजे तुम्ही श्रीराम लागू यांचा आणि यांची जी नाटकं होती, तसंच अरुण काकडे सरांची नाटक, याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन केलं जाईल. अरुण काकडे सरांचं जे आत्मचरित्र होतं त्याचं नाव आहे अनका, आणि श्रीराम लागू सरांसाठी त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते लमन. म्हणजे तुम्हाला ह्या ज्या दोन व्यक्ती आहेत निधन वार्तातल्या, ॲक्च्युली या महाराष्ट्र रिलेटेड जास्त फोकस केलेला आहे, म्हणून तुम्ही याच्यावर थोडासा फोकस करा. तर ही चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये छोटे छोटे पार्ट आपण दररोज अपलोड करणार, 2-3 पार्ट अशा पद्धतीनं तुम्हाला हे करंट अफेअरचा बराचसा भाग आपण परीक्षेपर्यंत. आता दुसरी गोष्ट आहे, परीक्षा केव्हा होईल असे बरेच जण विचारत राहतात. एक लक्षात घ्या, कोरोनाची परिस्थिती वाढत चालली, जोपर्यंत ती कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत मला वाटत नाही परीक्षा लगेच सरकार घेईल, कारण रुग्णसंख्या ही 60,000 वरच आहे, 60,000 खाली महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत नाही. तोपर्यंत आपण करंट अफेअर करत राहूया, जेवढा जास्तीत जास्त घटक तुम्ही रिवाइज करत जाल तेवढाच तुमचा फायदा आहे. ठीक आहे, ओके, तर आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटू. थँक्यू.